नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी सल्ला हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहसे स्वागत आहे तर मित्रांनो जे शेतकरी मित्र आपल्या कृषी साला युट्यूब चॅनेलला नवीन आहेत त्यांनी आपल्या कृषी साला युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच शेजारचं बिल ऐकूनही प्रेस करा तर मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत की डाळिंबावरील तेल्या रोगाचा बंदोबस्त कसा करायचा hey, तर मित्रांनो yeah. <laughs> uh, आपण आज तेल्या रोगाचा बंदोबस्त कसा करायचा तर मित्रांनो तेल्या रोगासाठी ज्या वेळेस आपण झाडांची पाहणी करत असतो डाळिंबाच्या तर डाळिंबाच्या झाडाची पाहणी करत असताना सुरुवातीच्या अवस्थेमध्ये काही वेळेस आपल्या झाडांची जी काही अवस्था असते तर ती पानं थोडी सुकल्यासारखी दिसत असतात त्याचबरोबर म्हणजे कुठलाही रोग याच्या अगोदर ते आपण झाडाचं जर आपण बारकाईनं जर ऑब्झर्वेशन केलं तर त्या झाडाची जी मुळं आहेत त्याचबरोबर पानं आहेत तर ह्याच्यामध्ये पान पिवळे पडण्याची अवस्था दिसत असते त्याचबरोबर मुळं जर पाहिली तर मुळांवरती हळूहळू सारख्या गाठी येण्याची अवस्था असते मग अशा वेळेस ही सुरुवातीची स्टेज आहे की तेले येण्याच्या अगोदर ती मग आपण जर झाडांचं पाहणी केली तर झाडांची पाहणी केल्यानंतर आपण जर त्यांना रीती आपण जर व्यवस्थित ट्रीटमेंट दिली आणि त्याच्यामध्ये आपण जर सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण झाडांना जर निमेटोडचा प्रादुर्भाव होण्याचे दिसत असेल किंवा पानं पिवळी दिसत असेल किंवा पानं सुरकुतल्यासारखे दिसत असेल तर अशा वेळेस आपण त्या झाडांना एक एकरी आपण ट्रायकोडर्मा वापरणं गरजेचं आहे आणि ट्रायकोडर्मा दिल्यानंतर आपण ज्या वेळेस आणि पौर्णिमेची फवारणी घेत असतो अशा वेळेस आपण हे जे सुडोमोनस आहे तर हे सुडोमोनस प्रति एक एकरासाठी एक लिटर आपण ह्याची फवारणी घ्यायची आहे तर मित्रांनो ही फवारणी घेत असताना काय काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो फवारणी घेत असताना ह्याचा कुठल्याही आपल्या हाताला पर्श औषधांचं झालं नाही पाहिजे तर त्याचबरोबर हँड ग्लोज आणि मास्कचा वापर करून हे दोनशे लिटरच्या पाण्यातून आपणास ह्या सुडोमोनाची फवारणी करायची आहे तर मित्रांनो हे जी फवारणी करत असताना आपण ह्याच्यामध्ये जर आपण मित्रांनो ट्रायकोड्रमाचा जर वापर केला तर मित्रांनो चांगलीच गोष्ट आहे तर त्याच्यामुळं जे काही निमेटोडचा प्रादुर्भाव जा झालेली झाडं आहेत त्याचबरोबर पानांवरती ठिपकी पडलेले असतील तर अशा झाडांचा बंदोबस्त होऊन येणाऱ्या तेले रोगाचं आपण कायमस्वरूपी बंदोबस्त करू शकतो तर मित्रांनो आपण ही जी काही पूर्वतयारी आहे तर ही आपण पूर्वतयारी ही जर आपण सुडमोनाची सहाय्यानं आणि ट्रायकोड्रमा एकत्र करून आपण जर त्याच्यासाठी आपण एक पर्यायी मार्ग जर वापरला तर मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये तेल्या रोगाचं आपण बंदोबस्त करू शकतो का तर तेल्यावरती कुठल्याही प्रकारचं शंभर टक्के औषध नाही पण त्याच्यासाठी आपण जे काही आपण प्रिकॉशन म्हणून घेत आहे तर त्यासाठी मित्रांनो हे सुडोमॉनस आहे तर मित्रांनो हे सुडोमॉनस एकरसाठी आपण एक लिटर आणि ट्रायकोडर्मा एक लिटर आपण एकत्र करून ह्याचं फवारणी जर घेतली तर मित्रांनो दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये आपण ह्याची फवारणी घेणं गरजेचं आहे आणि दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये आपण सुरुवातीला स्टिकर असेल स्पीडर असेल ॲक्टिवेटर असेल पी एच मेंटेनर असेल तर सुरुवातीला त्याचा वापर करून आपणा सुडोमॉनस आणि ट्रायकोडर्मा वापरणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण एक प्रिकॉशन म्हणून किंवा आपण एक पर्याय म्हणून त्याच्या अगोदर ते काळजी जर घेतली तर मित्रांनो नक्कीच आपल्या बागेवरचा येणारा तेल्या थांबवू शकतो तर मित्रांनो त्यासाठी हे जे काही औषधं आहेत तर मित्रांनो निश्चितच याचा वापर करून आपण तेल्या रोगाचा बंदोबस्त करू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि जर काय तुमच्या शंका असतील तर त्या शंका मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा तर मित्रांनो पुढील व्हिडिओ धन्यवाद जय जवान जय किसान